भारतीय संस्कृती परंपरेची जगाला ओळख करून देणारे स्वामी विवेकानंद तसेच स्वराज्य निर्मिती ही एकच आस जन्मभर उराशी बाळगून ती पूर्णत्वास नेणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, तसेच युवा मोर्चाच्या वतीनं युवा दिन साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, मनोज भुजबळ, भाजप नेते एकनाथ देशेकर, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, गौरव कानपिळे, चिन्मय समेळ, शहर अध्यक्ष रोहित जगताप, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, देवांशू प्रभाळे, रोहित कोळी, सिद्धार्थ मोहिते यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वप्रथम सर्व युवकांना आजच्या या राष्ट्रीय युवा दिनाबद्दल शुभेच्छा देतो. आजचा हा दिवस अतिशय मोठी पर्वणी आहे. आज आपले आदर्श स्वामी विवेकानंदजी यांची जयंती, आपले सर्वांचे आराधनदैवत सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्या माता आहेत, ज्यांनी त्यांना घडवलं, ज्यांनी त्यांना वागवलं, अशा जिजाऊ माता यांची जयंती आहे. आपण बघतो की ही पिढी ही आपल्यासोबत तयार होते, ती इतर वेगवेगळ्या तऱ्हेने ड्रग्सच्या विळखात म्हणा, इतर व्यसनांच्या विळखात पडत असते, परंतु आजचा हा जो दिवस आहे तो आपल्याला एकमत करण्यासाठी आहे की युवकांना एकत्र येऊन कोणाचा आदर्श घ्यावा तर तो स्वामी विवेकानंदांचा घ्यावा, राजमाता जिजाऊ यांचा घ्यावा. येणाऱ्या 23 तारखेला सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते. युवकांनी कोणाचा आदर्श घ्यावा याचा आज ठरवण्याचा, आज निर्णय घेण्याचा आजचा हा दिवस. त्यामुळे हा सर्व युवकांना हा पर्वणी म्हणून आजचा हा दिवस आमच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या रायगड जिल्ह्याच्या वतीने सर्व महाविद्यालयामध्ये तस्वीरींना पूजन करून आजचा हा दिवस साजरा केला जातो. महाविद्यालय काही प्रमाणात कोविडच्या वेगामुळे बंद आहेत, परंतु तेथे येणारे इतर गोष्टींसाठी युवक तिथे सगळे जमतात, आमचे कार्यकर्ते तिथे जमतात आणि तिथे हा कार्यक्रम तिथे साजरा होत आहे. आपण पाहताय आजचा हा दिवस इतका महत्त्वाचा आहे, परंतु घडलेल्या काही गोष्टी आहेत की विद्यापीठ कायदा त्याच्यामध्ये सुधारणा विधेयक जे आणलेलं आहे तो अतिशय काळे विधेयक त्यांनी इथे महाविकास आघाडीने इथे सादर केलं आणि ते रेटून नेलं. तो त्या विधेयकाला विरोध म्हणून सर्व युवक, सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, सर्व शिक्षणप्रेमी, शिक्षण संघटना सर्व याच्या मागे यांना विरोध करत आहे. आजचा हा दिवस आम्ही सर्व युवक इतर सर्व कॉलेजना जाऊन या विधेयकाबद्दल त्याचं महत्त्व पटवून ते कसं चुकीचं आहे याचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्ही गेल्या आठवडाभरापासून हा कार्यक्रम आमचे सन्माननीय महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष विक्रांतजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली करतो आहे. हे ते जे मंत्री आहेत सर्व त्यांना त्याच्याबद्दलची माहिती कळवणं, उद्धव ठाकरे यांना 10 लाख पत्र महाराष्ट्रभरातून जातील याची सर्वांची व्यवस्था करणं, सर्व युवकांना त्यासाठी प्रेरणा देणं, स्वाक्षरी मोहीम सर्व महाविद्यालयांसमोर घेऊन जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत या काळ्या विधेयकाबद्दल माहिती मिळावी आणि त्यांचा विरोध प्रखर व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. येणाऱ्या आठवड्याभरामध्ये आम्ही येथील रायगड जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना भेटून हा काळा कायदा कसा मागे घेता येईल या संदर्भातील चर्चा त्यांची भेट घेऊन करणार आहोत असा आमचा साधारणतः कार्यक्रम आहे. सर्व युवकांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.